राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अनिल परब यांनी आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहे. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का याकडेही राजकीय लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते.